कोल्हापूर जिल्ह्यात रंगपंचमीनं आज तिघांचा जीव घेतला यामध्ये करवी तालुक्यातील शिंगणापूर इथल्या यशराज माळी याचा गावातील खनिज बुडून मृत्यू झाला रंगपंचमी खेळून झाल्यानंतर यशराज आपल्या मित्रासोबत शिंगणापूर चंबुखडी इथल्या खणीत आंघोळ करण्यासाठी गेला होता मित्रांसोबत यशराज आणि मारुती कस्तुरे यांनी पाण्यात उड्या मारल्या मात्र दोघांना पोहता येत नसल्यानं ते पाण्यात बुडत असल्याचं अभिषेक खेतल या मित्राच्या लक्षात आलं त्यानं ताबडतोब पाण्यात उडी घेऊन मारुती कस्तुरे याला बाहेर काढलं पुन्हा पाण्यात उडी घेऊन यशराजला शोधण्याचा प्रयत्न अभिषेकनं केला पण तो सापडला नाही खणीत असलेल्या गाळात तो अडकल्यानं यशराजचा मृत्यू झाला यशराजचा बुडून मृत्यू झाल्याचं समजता आई बहीण मामा मामी यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता यशराज हा दहावीच्या वर्गात शिकत होता त्याच्या वडिलांचा दोन वर्षापूर्वी मृत्यू झाला होता घरात कमावतो कुणीच नसल्यानं यशराजची आई योगिता या भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करत होत्या यशराज हा एकुलता एक मुलगा होता त्याला दोन विवाहित बहिणी आहेत मूळचे सातारा जिल्ह्यातील असणारे माळी कुटुंब रोजगारानिमित्त शिंगणापुरात स्थायिक झालं मात्र यशराजचा रंगपंचमी दिवशीच मृत्यू झाल्यानं रंगाचा बेरंग झाला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये